असल्याशिवाय मराठा आरक्षण कॅन्डल मोर्चाचे मुस्लिम समाजाकडून भव्य स्वागत. राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाजाचे मनोज जरंगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी श्रामपूर शहरातील सकल मराठा समाजाच्या वतीने आज सायंकाळी कॅन्डल मोर्चा मशाल मोर्चा आयोजित करण्यात आला होता. सदर मोर्चाचा प्रारंभ हनुमान मंदिरापासून झाला. मेन रोड शिवाजी रोड मार्गे सदरचा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यानंतर तेथे समस्त मुस्लिम समाज, संविधान बचाव समिती, गरीब नवाज फाउंडेशन व मानवता संदेश फाउंडेशनच्या शेकडो मुस्लिम कार्यकर्त्यांनी या मोर्चाचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी मुस्लिम समाजाचे सर्व थरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज चौकात सदरचा कॅन्डल मोर्चा आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय जिजाऊ, जय शिवराय, एकच मिशन मराठा आरक्षण, तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शिवाजी, जय भवानी, हर हर महादेव, अशा गगनभेदी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. या ठिकाणी मुस्लिम समाज, संविधान बचाव समिती, गरीब नवाज फाउंडेशन व मानवता संदेश फाउंडेशनतर्फे मुस्लिम समाजाचे ज्येष्ठ नेते अहमदभाई जहागीरदार, नगरसेवक मुख्तर शहा, ज्येष्ठ पत्रकार सलीम खान पठाण, गरीब नवाज फाउंडेशनचे अध्यक्ष नूरा मामू जहागीरदार, साजिद मिर्झा, नजीर मामू शेख, अकील सुन्नाभाई, रज्जाकभाई पठाण, शाहिद कुरेशी, रियाज पठाण, बुरानभाई शेख, तन्वीर शेख, अजहर शेख, सलीम शेख, मास्टर सरवर अली, इब्राहिमभाई शेख, फयाज बागवान, फयाज कुरेशी, BRS चे जिल्हा समन्वयक अशोक बागुल, शरीफ मेमन, जाकीर शहा, सलीम शहा, अनिल इंगळे, कलीम शेख रॉयल, शाहरुख शेख, कलीम कुरेशी, हसन कुरेशी, इलाई बख्श कुरेशी, रशीद कुरेशी, इसाक अत्तार, मोहसिन सय्यद, युनुस शेख व इतर शेकडो मुस्लिम कार्यकर्त्यांनी मशालीला हार घालून या मोर्चाचे स्वागत केले. तसेच मराठा आरक्षणाला मुस्लिम समाजाच्या वतीने पाठिंबा जाहीर केला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रचंड गर्दीने वाहतूक खोळंबली होती. मोर्चा पुढे गेल्यानंतर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. सदर मोर्चा शांततेत पार पाडण्यासाठी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी व त्यांच्या सहकार्यांनी चौक बंदोबस्त ठेवला होता. मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आलेल्या या स्वागताचे मराठा समाजाच्या सर्वच कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.